तर दिवसभरातील एक मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत. श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली असून जगभरात इस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेची राजधानी कोलंबो ही साखळी बॉम्बस्फोटानं हादरली आहे. राजधानी कोलंबो शहरामध्ये पाठोपाठ 8 बॉम्बस्फोट झालेत आणि 3 चर्च आणि 3 हॉटेलमध्ये लागोपाठ हे 8 बॉम्बस्फोट झालेत. इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या या स्फोटामध्ये मृतांचा आकडा आता 207 वर पोहोचलाय. हा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. तर 400 पेक्षा अधिक जण यात जखमी आहेत. मृतांमध्ये 35 विदेशी नागरिकांचा समावेश असल्याचं समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या 3 भारतीयांचा समावेश आहे. लोकशिनी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी मृतांची नावं आहेत. सुषमा स्वराज यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे आणि दरम्यान सोशल मीडियावरती श्रीलंका सरकारनं सध्या बंदी घातली आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. देशातील धार्मिक स्थळांवरती बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश आता जारी करण्यात आले असून गोव्यामध्ये देखील विविध चर्चमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत ट्विटरच्या माध्यमातून मृतांना श्रद्धांजली आणि जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. तर श्रीलंकेत कोणत्या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेत आणि या खळबळजनक घटनेचा घटनाक्रम एकदा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपण बघतोय श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरामध्ये 8 साखळी बॉम्बस्फोट झालेत आणि यामध्ये पहिला स्फोट हा कोलंबो सेंट अटर्नी चर्च या ठिकाणी झालाय. तर दुसरा स्फोट हा कोलंबो शहराजवळ नेगोम्बो परिसरातील सबॅस्टियन चर्च मध्ये झालाय. तिसरा स्फोट हा कोलंबो शहराच्या पूर्वेकडील बट्टी कालोआ या चर्च मध्ये झालाय. तर चौथा स्फोट हा शांग्रीला हॉटेलमध्ये झालाय. सिनामॉन ग्रँड हॉटेलमध्ये 5वा बॉम्ब ब्लास्ट झालाय. तर द किंग्सबरी हॉटेलमध्ये 6वा बॉम्ब ब्लास्ट झालाय. तर एकंदरीत 3 चर्च आणि 3 फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हे बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर आणखीन 2 बॉम्ब ब्लास्ट या ठिकाणी झालेले आहेत. आणि 7वा स्फोट हा दहिवेला परिसर जो श्रीलंकेमध्ये आहे आणि 8वा स्फोट हा देमातागोडा या परिसरामध्ये झालेला आहे.